महाराष्ट्राचे ज्या ज्या वेळेला गंडांतर आलेले आहेत, आक्रमण झालेले आहेत, त्यावेळेला आपला महाराष्ट्र उभा राहिलेला आहे. शिवराय नसते तर सगळ्यांची सुटका झाली असते. महाराष्ट्र लढवय्या महाराष्ट्र आहे. जे जे काही मिळवले ते आजपर्यंत लढवून मिळवलेलं आहे. महाराष्ट्राच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नका. हा तिसरा नेत्र जर समजा या शिवरायाचा उघडला ना तर सगळेच भस्मसात व्हाल.